नमस्कार मी डॉक्टर मंजिरी वळसंकर डायरेक्टर भिडे हॉस्पिटल टेस्ट यू बेबी सेंटर पेठ पुणे आज आपण अतिशय तीव्र एन्डोमेट्रिओसिसचा आजार जर असेल तर स्वतःच्या स्त्रीबीजांनी ज्या वेळेला आपण ओव्हम पिकअप करतो त्या दरम्यान होणारे जे रिस्क आहेत त्याबद्दल बोलणार आहोत आपण एन्डोमेट्रिओसिसचं सत्र मागच्या वेळेला बघितलं होतं ज्यामध्ये आपल्याला लक्षात येतं की ज्या वेळेला पाळीच्या वेळेला जे रक्त जे आहे ते योनी संबंधाच्या जागेतनं बाहेर पडायला पाहिजे ते काही पेशंटमध्ये रिव्हर्स डायरेक्शन म्हणजे उलट्या दिशेने जाऊन बऱ्याच वेळेला गर्भाशयाच्या पिशवीच्या आतल्या चमडीत जातं ज्यांनी ॲडिनोमायोसिस होतो केव्हा ट्यूबमध्ये जातं केव्हा अंडकोशामध्ये जाऊन एन्डोमेट्रिओमासच्या गाठी तयार होतात आता अशा पेशंटला ज्या वेळेला आपण बेबी बेबीसाठी घेतो त्यावेळेला शस्त्रक्रिया ही गुंतागुंतीची असते हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पेशंट आणि तिच्या नातेवाईक माहिती करून आणि समजून घेणं अतिशय गरजेचं आहे आता ज्या वेळेला एन्डोमेट्रिओमा किंवा एन्डोमेट्रिओसिसच्या पेशंटचं टेस्ट्यूब बेबीचे शस्त्रक्रिया होत आहे त्यावेळेला ची तीव्रता किती आहे म्हणजे हा सौम्य प्रकारचा एन्डोमेट्रिओसिस आहे मध्यम आहे का अतिशय सिव्हिअर किंवा तीव्र प्रकारचा आहे हे आधी माहीत करून घेण्यासाठी बऱ्याच वेळेला थ्री डी फोर डी सोनोग्राफी केली जाते लॅप्रोस्कोपी केली जाते आणि काही प्रमाणात काही स्त्रियांमध्ये आपल्याला एम आर आयसुद्धा करायला लागू शकतो हे नीट माहिती करून घेतल्यानंतरच आपल्याला अशा पेशंटची शस्त्रक्रिया ही प्लॅन करता येते ह्या शस्त्रक्रियामध्ये होणारे काही धोके असतात अशा पेशंटमध्ये लघवीची पिशवी ही गर्भाशयाच्या पिशवीला अगदी घट्ट चिकटलेली असल्याची शक्यता असते किंवा संडास्त जे आतडं आहे ते बऱ्याच वेळेला गर्भपिशवीच्या मागच्या बाजूला घट्ट चिकटलेलं असतं अंडकोश वाढल्यानंतर बऱ्याच वेळेला ह्या वेळेला संडास्त आतडंमध्ये येऊ शकतं किंवा युरेटर म्हणजे ज्या मूत्रनलिका असतात त्यासुद्धा बऱ्याच प्रमाणात वाटेत येऊ शकतात शस्त्रक्रिया करताना त्यामुळे अशा पेशंटची ज्या वेळेला आपण ओव्हम पिकअपची शस्त्रक्रिया प्लॅन करतो त्यावेळेला आपण पेशंटला व्यवस्थेशीर अंदाज देतो की लघवीच्या पिशवीला किंवा संडासच्या आतड्याला इजा होण्याची शक्यता नाकारता येत नाही आपण मॅक्सिमम प्रयत्न करतो की असं होत नाही पण ह्या शस्त्रक्रियांमध्ये ही गुंतागुंत खूप जास्ती असते आणि म्हणून काही पेशंटला आपण एन्डोमेट्रिओसिस अतिशय तीव्र असते त्यांना अगदी क्लिष्ट असेल आणि आत अतिशय गुंतागुंत असेल तर कधी कधी डोनर अंड्याचा डायरेक्टली पर्याय सुद्धा सुचवला जातो ज्यामध्ये पेशंटची सुरक्षितता ही जास्त महत्त्वाची ठरते आणि त्यामुळे त्या, त्या पेशंटचं स्त्रीबीज न वापरता बऱ्याच वेळेला क्वालिटीसुद्धा इंडोमेट्रोसिजमुळे अतिशय घसरलेली असते आणि अशा खराब क्वालिटीच्या स्त्रीबीजांमधनं जर आपण बाळ बनवलं तर काही वेळेला बाळ तितकंसं सुदृढ होण्याची शक्यता नसते आणि म्हणून अगदी तीव्र एन्डोमेट्रॉसिस असेल आणि तुमच्या डॉक्टरांनी तुम्हाला जर ही समज दिली असेल तर आपल्याला अंडी व्यवस्थितशीर बाहेर निघाल्यानंतर गर्भ चांगला तयार होतो आहे का नाही हा बघणं हा एक पर्याय आहे अन्यथा क्लिष्ट एन्डोमेट्रॉसिसच्या पेशंटमध्ये डोनर अंड हा एक चांगला पर्याय असू शकतो धन्यवाद